नमस्कार रमास क्लास क्लासमध्ये तुमचे स्वागत आहे आजच्या मध्ये आपण मशीनमध्ये धागा कसा टाकायचा हो, आणि त्याचबरोबर बॉबिनमध्ये धागा कसा भरायचा हे पाहणार आहोत या अगोदरचे बेसिक कोर्स आपले तीन झालेले आहेत ते व्हिडिओ जर पाहिले नसेल तर त्याची लिंक मी खाली मध्ये देते ते तुम्ही पहा तर सर्वात अगोदर आपण धागा भरायचा आहे तर आपण मशीनमध्ये नाही धागा भरणार सर्वात अगोदर आपण बॉबिनमध्ये धागा भरूया तर मी हा दुसरा धागा घेते काय करायचं आहे हा आपला बॉबिन घ्यायचा आहे बॉबिन घ्यायचा आहे आणि हा जो धागा आहे हा असा इथे लावायचा पकडायचा आणि त्याला एक ते दोन वेळा असा आपल्याला गोल फिरून घ्यायचा आहे तर पहा इथे जे आहे ना हे आपल्याला वरती करायचं हे असं वरती करायचं आणि हे असं यामध्ये बॉबिन आपल्याला ठेवायचं आहे हे इथे असं पकडायचं आहे आणि हे असं आपण इथे पकडायचं आहे आणि त्यानंतर हे जे चाक आहे हे चाक आपल्याकडे फिरवायचं आहे चाक फिरवताना खाली पाय आपला जो आहे आपल्याला मशीन चालवायची आहे जर मशीन कशी चालवायची हे माहिती नसेल तर कमेंट करा म्हणजे आपल्या बेसिक कोर्समध्ये आपण तो व्हिडिओ ॲड करूया तर हे चाक आपल्याला फिरवायचं आहे आणि खाली पेन पायाने पेडल असा मारायचा आहे म्हणजे मशीन चालू होते तर त्या अगोदर आपलं जे हे सुईचं आहे हे आपण वरती करूया आणि ही अशी साक फिरवायचं आहे तर ही आपली मशीन चालू झाली मशीन चालू झाल्याच्या इथे आपलं प्रेस करायचं पहा जसं आपण प्रेस करतोय लगेच आपला हा धागा त्यामध्ये भरला जातोय तर आपला हा धागा बॉबीनमध्ये भरला जायचो तर किती धागा भरायचा त्यानुसार आपल्याला यामध्ये धागा भरून घ्यायचा आहे तर मी इतका धागा भरलेला आहे आता हा धागा भरल्याच्या नंतर हा आपला बॉबिन केस आहे त्यामध्ये आपल्याला हा असा बॉबिन ठेवायचा आहे आणि इथे पहा या गॅपमध्ये असा धागा ओढायचा आणि हे असं इकडे करायचं तर यामध्ये आपला हा धागा येतो हा धागा बरोबर बसला आहे की नाही पाहण्यासाठी आपल्याला हा असा पद्धतीने पकडायचा आहे जर आपला बॉबिन केसमध्ये बॉबिन बरोबर बसला नसेल लूज असेल तर मग काय होणार हे जो आपला धागा आहे ना हा एकदम अलगद निघणार पण हा एकदम व्यवस्थित बसलेला आहे टाईट आहे जर समजा टाईट नसेल तर इथे स्क्रू आहे जर तुमचा बॉबिन केसमधला जो आपला बॉबिनमधला धागा निघत असेल ना तर हा जो स्क्रू आहे हा स्क्रू आपल्याला टाईट करायचा आहे आणि मग अशा पद्धतीने आपला हा धागा यामध्ये बसला जाईल परफेक्ट तर आता आपण मशीनमध्ये धागा कसा ओवायचा हो ते पाहूया तर सर्वात अगोदर हा धागा असा घ्यायचा आहे आणि हे जे तीन आपल्याला होल दिसत आहेत पहा हे तीन होल आहेत त्यापैकी एका होलमध्ये हे टाकायचं आहे तर मी पहिल्या होलमध्ये टाकते आणि त्यानंतर खाली जो तिसरा होल आहे त्यामधून मी हे बाहेर काढते अशा पद्धतीने त्यानंतर इथे पहा हा जो आपला भाग आहे हा मी तुम्हाला अगोदर ह्या सर्वची माहिती दिलेली आहे याला आपण म्हणतो थ्रेड टेन्शन रेग्युलेटर तर यामध्ये जो हा जो, जो गॅप आहे ना इथे आपल्याला हा धागा असा टाकायचा आहे व्यवस्थितपणे आणि त्यानंतर इथून असा हे बघा इथे इथून असा हा काढायचा आहे अशा पद्धतीने हे जे आहे हे असं वरती यायचं आणि त्याच्यामध्ये हा काढलेला जो धागा आहे हा आपल्याला ओवायचा आहे आता इथे आपण धागा काढलाय आता त्याच्यानंतर इथे सुद्धा आपल्याला हा धागा असा टाकायचं आहे इथून काढायचं आहे इथून आपण धागा काढलेला आहे त्यानंतर आता आपल्याला सुईतून हा धागा काढायचा आहे आता आपल्याला सुईमध्ये धागा ओवायचा आहे सुईमध्ये धागा ओताना ह्या बाजूने घालायचा आणि इथून काढायचा आहे या दिशेला अशा पद्धतीने जरासं जास्तच आपल्याला इथे ठेवायचं आहे तर पहा थोडासा धागा मी इथे हे आहे आता आपल्याला खाली जो आहे खाली आपल्याला तर आपण इथे आता हा बॉबिन केस आहे हा बॉबिन केस आपण इथे ठेवणार आहोत इथे आपण हा बॉबिन केस तर इथे आपल्याला टक असा आवाज आलेला आहे आता काय करायचं आहे आपल्याला ना मशीन चालू करायची आहे आणि जे आपण मशीन चालू करतो तेव्हा खालचा धागा वरती येतो अशा पद्धतीने अडकला जातो तर हे दोन्ही धागे आपले वरती आलेले आहेत अशा पद्धतीने आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं आहे की मशीनमध्ये धागा कसा लावायचा आणि बॉबिनमध्ये धागा कसा भरायचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि काही विचारायचं असेल तर कमेंटमध्ये विचारा धन्यवाद